रामनवमीच्या वेळेस संभाजीनगराची दंगल झाली, पोलीस आयुक्तांना याची वारंवार जाणीव करून दिली. पोलीस आयुक्तांनी याच्याकडे साफ दुर्लक्ष केलेलं आहे. एकीकडे संभाजीनगरात अवैध व्यवसायानं थैमान घातलेलं आहे आणि त्याच्यामुळे गुंडांचा सुद्धा एक मोठा हैदोस या शहरात वाढलेला आहे. या ठिकाणी गुटख्यावाल्याकडून हप्ते वसूल केले जातात. अवैध दारूचे धंदे शहरात मोठ्या प्रमाणात चालू आहेत. जुगार, बुगी बुगी काय काय हे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. वाळूचे धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. गॅस रिफिलिंग मोठ्या प्रमाणावर अवैधपणे चालू आहे. आणि हे सगळं करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी काही अधिकारी डिपेंड केले की काय, अशा प्रकारची शंका निर्माण होती. मी तर सांगेल कोणाकडून कशा कशा पद्धतीनं या संभाजीनगरात वसुली होती याची यादी सुद्धा आम्ही लवकर एक दोन दिवसात देणार आहे. आणि म्हणून या सगळ्या अवैध व्यवसाय संभाजीनगर सारख्या शहरात कमिशनरेट एरिया आहे अशा ठिकाणी हे शोभत नाही. हे सरकार साधनसुचितेच्या गोष्टी करतात, पोलीस आयुक्त सुद्धा मोठ्या साधनसुचितेच्या गोष्टी करतात, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली या संभाजीनगर शहरात पोलीस आयुक्ताला अशा पद्धतीनं हे सगळे धंदे चालू आहे. गुंडगिरीला हे प्रोत्साहन आहे, जातीयवाद निर्माण करण्याला प्रोत्साहन आहे आणि पर्यायानं दंगली निर्माण करण्यासाठी सुद्धा हे सगळे अवैध धंदे कारणीभूत आहेत.